राधानगरी तालुक्याच्या पूर्वेकडील डोंगराळ भागामध्ये वरणा पिकावर काळ्या माव्याचा प्रादुर्भाव झालाय, तर बनाचीवाडी परिसरात वरणा पिकावर अमृतवेल वाढल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी बाजारात मिळेल ती औषधं वापरत आहेत। शेतकरी मार्गदर्शनाअभावी चुकीच्या औषधांची फवारणी करत असल्याचं चित्र असल्यानं शेतकऱ्यांना रोगापेक्षा उपाय महाग ठरतोय। शेतीसाठी सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी पहिल्या पावसात भात पिकाच्या बांधावर आणि भात पिकाच्या काढणीनंतर वाफ्यात वरणा पिकाची लागवड करतात। डिसेंबरपासून फेब्रुवारी पर्यंत याचं उत्पन्न मिळतं। डोंगराळ भागातील वरण्याच्या शेंगांना वेगळी चव असल्यानं त्याला चांगली मागणी असते। या शेंगांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगलं अर्थार्जन होतं। परंतु यंदा काळा मावा आणि अमृतवेलच्या प्रादुर्भावामुळे वरणा शेंगाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत। वरण्या पिकावर अमरेलांचा जास्त प्रभाव झालेला आहे आणि त्याच्यामुळे पीक येईना झालेला आहे आणि त्याच्यावर काहीतरी जर कृषी विदे खात्याने काहीतरी जर आम्हाला त्याच्यावर औषधाचा काहीतरी प्रयोग दिला तर चांगला आहे। तर ते आबळामुळे ढगामुळे हे व्हायला लागले, वातावरणामुळे मावा पडायला आहे, औषध मारतात तर त्याचा काय उपयोग न झाला आणि त्याच्यामुळं कृषी खाद्य बांधल्याने औषध काहीतरी त्याच्यावर उपाय करावा। पेरा पद्धतीनं घेतलेलं वरणा पीक शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देतं, पण रोगामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ लागलंय। अमृतवेलच्या उच्चाटनासाठी कृषी विभागानं संशोधन करण्याची गरज असून काळा माव्याचा फैलाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना औषध वापराबाबत मार्गदर्शन होण्याची गरज आहे। वरणा पिकावर अमरवेल आणि काळ्या माव्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांची हजारो रुपयांची उलाढाल सध्या ठप्प झालेली आहे। मोठ्या प्रमाणात अमरवेलीचा वरणा पिकावरती प्रादुर्भाव झाल्याने वरण्याची वाढ खुंटलेली आहे, त्यामुळं डिसेंबर महिन्यामध्ये उत्पादित होणारा वरणा पीक हे पूर्णपणे ठप्प झाल्यामुळं शेतकऱ्यांची अर्थवाहिनी थांबलेली आहे। त्यामुळं शेतकरी मिळेल ते औषध यावरती फवारण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही। यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं अमरवेल आणि काळ्या माव्याच्या उच्चाटनासाठी संशोधन करून औषध उपलब्ध करावं अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।